माझ्या नवऱ्याची आज पुन्हा हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट होती त्यांना किडनीचा आजार होता त्यांच्या उपचारासाठी आम्हाला दर काही दिवसांनी शहरात जावे लागत होते मी माझ्या पतीसोबत शहरात पोहोचले तेव्हा तिथे हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी होती खूप मोठी रांग होती मी माझ्या पतीला लाईनमध्ये बसवल्यानंतर आता इथे बसा आणि नंबर लावा म्हणून सांगितले तोपर्यंत मी जाऊन सुचिताला बोलवते तिला भेटून खूप दिवस झाले आता आपण इथपर्यंत आलोच आहे तर तिला भेटून घेऊ तिच्या कॉलेजची ही आता सुट्टी झाली असेल माझे पती म्हणू लागले बरोबर आहे जा आणि सुचिताला बोलवून घे मी इकडे नंबर लावतो आपला नंबर तसाही दोन तासांपूर्वी येणार नाही माझ्या मुलीने मला तिच्या हॉस्टेलचा पत्ता आणि नाव सांगितले होते तिला शहरात येऊन फार काही काळ लोटला नव्हता ती फक्त दोन महिन्यांपूर्वी शिक्षणासाठी शहरात आली होती आणि आम्हाला या गोष्टीचा खूप अभिमान होता की आमच्या गावातील माझी मुल मुलगी ही एकमेव मुलगी आहे जी पुढील शिक्षणासाठी शहरात आली आहे परंतु आजपर्यंत आम्ही तिला भेटलो नव्हतो मी विचार करत होते की जेव्हा मी तिला भेटायला तिच्या हॉस्टेलला पोहोचेल तेव्हा मला बघून ती आनंदाने मला मिठी मारेल आणि तिच्या मैत्रिणींशी माझी ओळख करून देईल जेणेकरून मी त्यांना अभिमानाने सांगू शकेल की सुचिता माझी मुलगी आहे सुचितावर मला खूप अभिमान होता कारण तिने पूर्ण गावात आमचं नाव उंचावले होते प्रत्येक जण म्हणायचं की त्या शेतकऱ्याच्या मुलीला बघा शिक्षण घेण्यासाठी शहरात गेली आहे आणि म्हणूनच तिने गावातील मुलांनाही मागे टाकले आहे हीच वाक्य होती जी माझा जगण्याचा उत्साह वाढवत असे नाहीतर श्रीधरच्या आजाराने तर आमची आधीच कमर मोडली होती आमच्याकडे जेवणासाठी पैसेही शिल्लक नव्हते पण माझ्या मुलीने शिष्यवृत्तीवर कॉलेजमध्ये प्रवेश तर घेतलाच पण वसतिगृहात मोफत राहण्याची सोयही केली होती मी रिक्षाने त्या हॉस्टेलच्या गेटपाशी पोहोचले आणि वॉचमनला सांगितले की मला सुचिताला भेटायची आहे ती माझी मुलगी आहे असे म्हणत माझे खांदे आपोआपच वर गेले वॉचमनने माझ्याकडे एक नजर टाकली आणि मग तो फोनवर कुणाशी तरी बोलला आणि सुचिताची चौकशी करू लागला आणि मग त्याने मला सांगितले की आमच्या हॉस्टेलमध्ये त्या नावाची एकही मुलगी नाही त्याच्याकडून हे ऐकून मी अस्वस्थ झाले आणि त्याला पुन्हा तपासण्यास सांगितले तो म्हणू लागला ताई मला इथल्या प्रत्येक मुलीबद्दल माहिती आहे कोण कधी येते आणि कधी जाते यावर आम्ही लक्ष ठेवतो त्या नावाची एकही मुलगी नाही तरीही तुमच्या विनंतीवरून मी बोर्डकडे चौकशी केली पण तेही म्हणाले की सुचिता आमच्या हॉस्टेलमध्ये नाही मी काही वेळ वॉचमनशी वाद घालत राहिले पण काही साध्य झाले नाही मग गड्याड्यात वेळ बघितली तर जवळपास दोन तास झाले होते मलाही माझ्या पतीकडे परत जायचे होते म्हणून मी आशेशिवाय परतले माझ्या पतीने मला पाहिले आणि सुचिताबद्दल विचारू लागले म्हणून मी त्यालाही वसतीगृहाचा चौकीदार काय म्हणाला ते सांगितले तो काळजीत पडला आणि म्हणाला सुचिताला फोन कर पण योगायोगाने माझ्या फोनमध्ये मा बॅलन्स नव्हता पैशांची एवढी टंचाई होती की मोबाईलमधील बॅलन्स कोण करून देणार मी म्हणाले की कदाचित चौकीदाराला माहीत नसेल आता तुमचा चेकअप झाल्यावर परतगावी जाऊन बघू नाहीतर रात्री उशीर होईल आणि मग त्रास होईल इतर मुले घरी एकटी आहेत मी घरी जाऊन त्यांच्याशी बोले खरे तर आमचे गाव दिल्लीच्या दुर्गम भागात होते आणि रात्रीच्या वेळी खडबडीत भागातून जाणे खूप कठीण होते म्हणूनच मी दवाखान्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत होते आणि नंतर गावच्या हद्दीत प्रवेश करू जेव्हा माझ्या पतीची पाळी आली तेव्हा डॉक्टरांनी तपासले आणि सांगितले की कि श्रीधरच्या किडनीचे काम करणे पूर्णपणे बंद केले आहे ज्यामध्ये एकच किडनी कार्यरत आहे त्यातही संसर्ग झाला तर माझ्या पतीला डायलिसिसवर ठेवावे लागेल हा धोकादायक शब्द होता जो ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली मी माझ्या वडिलांनाही याच आजाराशी लढताना पाहिले होते श्रीधरसाठी हे ऐकून माझे हृदय हादरले डॉक्टरांनी सांगितले की सावधगिरी बाळगून हा त्रास ताटा येऊ शकतो पण जर खबरदारी घेतली नाही आणि मर्यादेपेक्षा जास्त पाणी प्यायले तर त्रास होतो श्रीधरला डायलिसिस करावे लागणार आहे डॉक्टरांनी बरीच औषधे लिहून दिली आणि महिनाभरानंतर परत यायला वेळ दिला आणि आम्ही गावाकडे निघालो मी या सर्व गडबडीत नेहाला विसरले होते फक्त श्रीधरचा आजार माझ्या मनात घुमत होता शहराच्या प्रवासातही खूप पैसे मोजावे लागत होते आणि आम्ही खूप कठीण काळातून जात होतो अशा परिस्थितीत श्रीधर आजारपणामुळे अंतरुणाला खेळला असता तर आम्हाला जगणे कठीण झाले असते गावात पोचलो तेव्हा रात्र झाली होती माझ्या इतर मुलांना आमची काळजी वाटत होती वडिलांच्या आजारपणाबद्दल मी त्यांना सांगितले नाही मी फक्त एवढेच सांगितले की पप्पांना किडनीचा त्रास आहे त्यामुळे आम्हाला पुन्हा पुन्हा शहरात जावे लागेल कारण माझ्या मुलांनी त्यांच्या आजोबांना या आजाराने मरताना पाहिले होते त्यामुळे मला त्यांना घाबरवायचे नव्हते माझ्या घराचा कमावणारा माणूस रात्री अंथरुणावर झोपला तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो म्हणू लागला की आता मला सुचिताचे लग्न करायचे आहे पण त्याआधी मला काही झालं तर माझ्या मुलांचे काय होईल माझ्या नवऱ्याने सुचिता हे नाव घेतले मला चौकीदाराचे शब्द आठवले मी माझ्या पतीला म्हणाले की सुचिता हॉस्टेलमध्ये राहत नाही असा चौकीदार म्हणाला मला माहीत नाही माझे पती म्हणू लागले की वस्तिगृहात शंभर मुली आहेत चौकीदाराला काय करणार त्याचा गैरसमज झाला असेल किंवा तो सुचिताला दुसऱ्या नावाने ओळखत असेल दोन दिवसांची गोष्ट आहे सुचिता स्वतः शनिवारी येणार आहे तिलाच विचार सध्या माझ्याकडे मोबाईल बॅलन्स करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत असे म्हणत माझे पती तोंड फिरून झोपी गेले दिवसभर तो थकला होता मग त्याने औषधही घेतले पण मी विचारात हरवून गेले मला माहीत नाही की माझी मुलगी कुठे आणि ती काय करत आहे श्रीधरची प्रकृती खूपच वाईट होती त्याच्याबरोबर दोन दिवससुद्धा कडत नकडत निघून गेले काही वेळाने त्याला पाणी प्यायची तळमळ लागली आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिवसभरात त्याला दोन कपांपेक्षा जास्त पाणी द्यायचे नाही हा असा कोणता प्रॉब्लेम होता ज्याची कल्पना करणेही कठीण होते एखाद्या उंच बलवान माणसाने पाणी मागितले आणि त्याला पाणी दिले नाही तर त्याचे काय हाल होईल याची कल्पना कोणी करू शकत नाही मला श्रीधरचा त्रास भोगवत नव्हता तो मोठ्या कष्टाने माझ्याशी सहमत होता पाणी न पिल्यामुळे त्याचे ओठ कोरडे होऊ लागले होते आणि मला त्यांना पाणीसुद्धा द्यायला भाग पाडले नाही आणि मग शनिवारी संध्याकाळी सुचिता घरी आली तेव्हा तिला पाहून माझ्या नवऱ्याने तिला मिठी मारली आणि रडू लागला ती पण खूप अस्वस्थ झाली आणि पुन्हा पुन्हा विचारू लागली की पप्पा काय झालं मला तिला सांगणे भाग पडले कारण ती आमची मोठी मुलगी होती आणि शिकलेली होती ती शहरात राहत होती तिला अनेक गोष्टींची माहिती होती वडिलांच्या आजारपणाची बातमी ऐकून ती खूप दुःखी झाली मी सुचिताला म्हणाले की मुलींना तुम्ही अभ्यास करून काहीतरी बनले पाहिजे ही तुमच्या वडिलांची शेवटची इच्छा आहे आणि मलाही तेच हवे आहे ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या पायावर उभ्या राहाल तेव्हा आम्हाला आमच्या इतर मुलांची काळजीही करावी लागणार नाही आम्ही सगळ्यांची गळचेपी हिसकावून घेतली आणि तुला शहरात शिक्षणासाठी पाठवले फक्त आमच्या नावाचा आदर कर माझे बोलणे ऐकून सुचिताने मानखाली घातली आणि तिच्या खोलीत गेली वॉचमनच्या गोष्टीबद्दल विचारायला मी विसरले नव्हते सुचिता दोन दिवसांसाठी आली होती तिला सोमवारी परतायचे होते आणि त्या दिवशी मला आठवले की मी तिला भेटायला हॉस्टेलमध्ये गेले होते मी ताबडतोब सुचिताला माझ्याकडे बोलावून घेतले आणि तिला सांगितले की मी हॉस्टेलमध्ये आले होते आणि वॉचमॅन म्हणाला की तू तिथे राहत नाहीस मी जे बोलले ते ऐकून प्रथम तिचा चेहरा फिका पडला मग ती एकदम हसली आणि म्हणाली चौकीदाराला माझ्याबद्दल काय माहिती असेल आई वस्तीगृहात अनेक मुली राहतात आणि वस्तीगृहातील लोकांना आमच्या घरातील सदस्यांनी वारंवार त्रास द्यावा आणि आमचा अभ्यास बिघडला पाहिजे असे वाटत नाही म्हणून ते उलटे बोलतात वस्त्रगृहात येण्याऐवजी तू मला फोन केला असता तर मी स्वतः तुझ्याकडे आले असते मी तुला सांगितले की माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नाही आणि पैसेही नाहीत हे ऐकून ती म्हणाली आई, आई तू काळजी करू नकोस मी तुझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स करते असो पप्पांची तब्येत अशी नाही आणि तुम्ही पूर्णपणे रिकाम्या हाताने राहावे असे मला वाटत नाही असे म्हणत सुचिताने तिच्या पर्समधून थोडे पैसे काढले आणि माझ्या हातात ठेवले आणि म्हणाली आई तू हे पैसे ठेव तुला उपयोगी पडतील मी त्या नोटा बघितल्या आणि सुचिताला विचारले तुझ्याकडे इतके पैसे कुठून आले तू शहरात शिक्षणासाठी गेली आहेस तुझ्या शिक्षणाचा खर्चही आम्हाला करायचा आहे मग सुचिता हसली आणि म्हणाली आई ज्या मुली चांगला अभ्यास करतात त्यांना कॉलेजकडून निधीही मिळतो त्यातून त्या त्यांची पुस्तके वगैरे विकत घेऊ शकतात मला प्रत्येक परीक्षेत चांगले गुण मिळतात आणि त्यामुळे माझे शिक्षक मला खूप सपोर्ट करतात सुचिताचे म्हणणं ऐकल्यानंतर मला माझ्या मुलीचा अभिमान वाटला तिच्या डोक्यावर हात ठेवल्यावर मी तिला खूप आशीर्वाद दिले आणि म्हणाले मुली तू फक्त अभ्यासावर लक्ष दे तुझ्या वडिलांची एकच इच्छा आहे की आमच्या सर्व मुलांमध्ये किमान एकतरी मूल शिकले पाहिजे माझे म्हणणे ऐकून सुचिताने मान हलवले खरे तर श्रीधरला स्वतः शिकून काहीतरी बनायचे होते पण परिस्थितीने त्याला गाव सोडायला लावले नाही तो त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि श्रीधरच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी त्यांची जबाबदारी श्रीधरवर सोपवली हो आणि इच्छा नसतानाही तो शेतकरी झाला तो लहानपणापासूनच शेतात काम करत होता पण हातात पेन आणि कागद असावा अशी त्याची इच्छा होती कधीकधी कधी तो आपल्या मुलींसाठी स्वप्न पाहू लागला गावकऱ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी आपल्या मुलीला शिक्षणासाठी शहरात पाठवले होते आणि तिचा अभ्यास पाहून श्रीधरला नवजीवन मिळाले आपल्या मुलीच्या रूपाने त्याने आपली स्वत हो जगायला सुरुवात केली होती आणि माझी ही इच्छा होती की माझ्या मुलीने शिक्षण घेऊन सक्षम व्हावे जेणेकरून तिला आपल्यासारखे जीवन जगावे लागू नये आमच्यासोबत दोन दिवस घालवून सुचिता परत गेली तिच्या येण्याने घर उजडून निघायचे धाकटी बहिणीही खूप किलकिलाट करू लागली आणि ती निघून गेल्यावर घर पुन्हा उदात झाले श्रीधरलाही आजारी वाटू लागले मग आता स्वतःच्या प्रकृतीमुळे चिडचिडे होऊ लागले सुचिताला तिच्या वडिलांच्या चेकअपच्या तारखेबद्दल मी आधीच सांगितले होते त्यामुळे यावेळी आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा सुचिता तिथे आधीच होती शहरात येऊनही माझ्या मुलीचा रंग बदलला नाही हे पाहून मला आनंद झाला तिने पूर्ण चादर झाकली होती आणि मास्कने चेहरा लपवला होता फक्त तिचे डोळे दिसत होते माझी मुलगी इतर मुलींसारखे शहरातील वातावरणामुळे बिघडली नाही या गोष्टीवर मी आनंदी होते उलट तिने स्वतःला गावातील मुलींसारखे बुरख्या हड लपवले होते श्रीधरची तपासणी करण्यात आली डॉक्टरांनी सांगितले की श्रीधरचा अहवाल चांगला नाही उलट त्याला योग्य उपचारांची आवश्यकता आहे आणि आता त्याला पूर्ण विश्रांतीची गरज आहे सुचिताने पुन्हा माझ्या हातावर थोडे पैसे ठेवले आणि म्हणाली पप्पाची खूप काळजी घे श्रीधरने सुचिताला तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आणि चांगल्या गुणांनी लवकर उत्तीर्ण हो हे ऐकून सुचिताच्या चे चेहऱ्यावर दुःखी हास्ते उमटले मग आम्ही दोघं नवरा बायको गावी परतलो आणि मग महिनाभरानंतर आम्हाला श्रीधरच्या सा चेकअपसाठी शहरात जावे लागलं पण पंधरा दिवसही उलटले नव्हते की एका रात्री अचानक श्रीधरची तब्येत बिघडली कशीपशी सकाळ झाली आणि तरी हे श्रीधरची प्रकृती सुधारली नाही म्हणून मला त्याला शहरात घेऊन जावे लागले मी सुचिताला फोन करायचा विचार केला पण दोन दिवस गावात वीज नव्हती हो त्यामुळे माझा फोन पण चार्ज होत नव्हता हो मला समजत नव्हते हो काय करावे मग माझी दुसरी मुलगी म्हणू लागली की आई तू शहरात जा आणि पुन्हा हॉस्टेलला चक्कर मार तुला सुचिता सापडेल आणि वीज आली तर आम्ही फोन चार्ज करून सुचिताला स्वतः फोन करू मी माझ्या पतीसोबत थेट हॉस्पिटलमध्ये धाव घेतली डॉक्टरांनी माझ्या पतीला दाखल करून डायलिसिस करायला सांगितले हे ऐकून मी खूप घाबरले मी माझ्या पतीला हॉस्पिटलमध्ये एकटे सोडले आणि सुचिताला घेण्यासाठी मी वसतिगृहात पोहोचले कारण ती माझा एकमेवा आधार होती पण चौकीदारांनी पुन्हा सुचिताचे नाव ऐकले आणि पुन्हा तेच सांगितले की या नावाची कोणतीही मुलगी येथे राहत नाही मी त्याच्यासमोर हात जोडून रडायला लागले की माझा नवरा खूप आजारी आहे देवासाठी माझ्या मुलीला बोलवा मी तुम्हाला पुन्हा त्रास देणार नाही पण त्यांच्या ओठांवर एकच गोष्ट होती की ताई देवासाठी आम्हाला सोडा चौकीदार म्हणाला की ती नक्कीच दुसरीकडे कुठेतरी राहत असावी तिने तुमच्याशी खोटे बोलले असावे हल्लीच्या मुलीही तेच करतात हे ऐकून माझे हृदय रागाने भरून येऊ लागले मी त्याला सांगितले की माझी मुलगी वाईट चारित्र्याची मुलगी नाही ती एक निष्पाप आणि सभ्य मुलगी आहे ती या वस्तीगृहात राहते पण चौकीदार त्याच्या बोलण्यावर मागे हटला नाही म्हणून मी हार मानली आणि रडत हॉस्पिटलमध्ये परतले वाटेत नर्सने मला थांबवले आणि सांगितले की आधी तुम्ही काउंटरवर पैसे जमा करा मग तुमच्या पेशंटवर उपचार सुरू होतील मी नर्सला सांगितले की हा सरकारी दवाखाना आहे मग मी का पैसे जमा करू तिने माझे ऐकले नाही माझ्याकडे विचित्र नजने पाहिले आणि म्हणाली की सर्व काही विनामूल्य नाही काही गोष्टींसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील इथे तुम्हाला अर्ध्या किमतीत उपचार मिळेल उरलेले अर्धे पैसे तुम्हाला स्वतः जमा करावे लागतील हे ऐकून माझ्या डोक्यावर आबाळ कोसळले माझ्याकडे एक रुपयाही नव्हता सुचिताने मला दिलेले पैसे वापरून मी माझ्या पतीला रुग्णवाहिकेतून शहरात आणले आता माझ्याकडे एक रुपयाही नव्हता जो मी हॉस्पिटलच्या काउंटरवर जमा करू शकले असते माझ्या डोळ्यातून अशीर वाहू लागले काही समजू शकले नाही मग मी विचार केला की डॉक्टरांना हात जोडून मदत मागू कदाचित तो माझ्यासाठी काहीतरी करू शकेल कारण आम्ही एकाच डॉक्टरकडून बरेच दिवस उपचार घेत आहोत म्हणून मी त्यांच्याशी खूप बोलले होते त्यालाही आमच्या जा परिस्थितीची जाणीव होती असा विचार करत मी डॉक्टरांच्या खोलीत पोहोचले पण तिथे गेल्यावर मला बेशुद्ध पडल्यासारखं वाटलं दाराची बेल न वाजवता खोलीचा दरवाजा उघडण्याची चूक मी केली होती आणि आतील दृश्य पाहून मला धक्काच बसला होता मी अचानक ओरडले आणि माझ्या मुलीनेही मला पाहिले सुचिता डॉक्टरांच्या खोलीत हजर होती हा माझा गैरसमज झाला होता रडलेल्या डोळ्यांनी मी माझ्या मुलीकडे पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा रंग नाहीसा झाला होता ती हडबडली आणि म्हणाली आई तू इथे काय करतेस मी पुढे जाऊन सुचिताच्या तोंडावर जोरात थप्पड मारली आणि तिला विचारले हे सर्व काय आहे ती रडायला लागली आणि रडत रडत म्हणाली आई आधी माझं पूर्ण ऐक आणि मग निर्णय घे पण माझं मन तुटलं मी माझ्या मुलीला शिक्षणासाठी शहरात पाठवले होते माझा तिच्यावर खूप विश्वास होता अख्ख्या गावात आम्ही मान उंचावून सांगत होतो की माझी मुलगी शहरात शिकायला गेली आहे पण ती इथे येऊन अशा गोष्टी करेल याची कल्पनाही केली नव्हती मागच्या वेळी जेव्हा मी तिला स्वतःला चादरीत पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की माझ्या संकोपनात काही दोष नाही पण आज मी लाजेने भरून आले सुचिताने माझ्या दोन्ही हा तिच्या हातात धरले आणि म्हणाली आई मी हे मजबुरीने केले आहे मला शिष्यवृत्तीवर शहरात शिकण्यासाठी बोलावले होते पण इथे आल्यावर मला कळले की शिष्यवृत्ती फक्त पंधरा ते पंचवीस पर्सेंट होती आणि ती मला आणि काही शिफारस केलेल्या मुलांना काही वेळानंतरच दिली गेली मला स्वतःची फी भरावी लागली वसतिगृहात राहण्यासाठी द्यावं लागणारं भाडंही खूप जास्त होतं आणि त्यातही वसतिगृहाचं वातावरण खूपच वाईट होतं तिथल्या मुली खूप प्रगत होत्या चुकीच्या कामात गुंतलेल्या होत्या तिथे राहणे माझ्यासाठी खूप कठीण होते मी माझा अभ्यास सोडून गावी परतण्याचा विचार केला आणि त्याच विचाराने मी गावी परतले पण माझ्या अभ्यासामुळे तुम्ही लोकं गावात प्रसिद्ध झाला आहात हे पाहून मला लाज वाटली सर्वजण तुम्हाला खूप आदर देत होते आणि काही गावकऱ्यांना तर खूप आनंद झाला की मी गावातली पहिली मुलगी आहे जी शहरात शिकत आहे आणि तरीही त्यांना माझ्यासारख्या आपल्या मुलींना शिक्षण देण्याची इच्छा होती शहरी वातावरणाने पराभूत होऊन मी गावी परतले अशा स्थितीत त्यांना सांगितले असते तर कदाचित गावकऱ्यांचीही निराशा झाली असती कॉलेजची फी आणि हॉस्टेलचे भाडे मला स्वतः भरायचे होते त्यामुळे काही काम करावे लागले मी अजूनही शिकत होते हातात पदवी नव्हती त्यामुळेच मला काही काम मिळाले नाही आणि मग माझ्या कॉलेज मैत्रिणीच्या माध्यमातून मला या हॉस्पिटलमध्ये साफसफाईचे काम मिळाले मला या कामात अजिबात लाज वाटत नाही आणि मी इथल्या डॉक्टरांच्या खोल्या स्वच्छ करू लागते खरं तर मी अभ्यास करत होते म्हणूनच मला डॉक्टरांच्या खोल्या स्वच्छ करण्याचे काम देण्यात आले जेणेकरून मी कोणतीही महत्त्वाची गोष्ट किंवा कोणतीही प्रिस्क्रिप्शन चुकीचे ठेवू नये परंतु ती सुरक्षितपणे ठेवू शकेन हॉस्पिटलवाल्यांनी मला इतके पैसे द्यायला सुरुवात केली आहे की माझी कॉलेजची फी भरून निघते आणि मला त्यामागे असलेल्या नर्सिंग हॉस्टेलमध्ये राहण्याची खोलीही मिळाली आहे पण हे मी तुला सांगू शकले नाही कारण मला माहीत होतं की तू मला शहरात अशी नोकरी कधीच करू देणार नाहीस तुझी आणि पप्पांची स्वप्न मोडू नयेत आणि आयुष्यात यश मिळवून पुढे जाता यावं म्हणून मी खोट्याचा आधार घेतला माझ्या मुलीचे बोलणं ऐकून मला अश्रू अश्रूनावर झाले हॉस्पिटलमध्ये नोकरी करून तिने आपला अभ्यास सुरू ठेवला आणि तिला डॉक्टरांची खोली अशा प्रकारे साफ करताना पाहून मला वाईट वाटले ती म्हणू लागली आई अनेकदा दवाखान्यात येणारे रुग्ण मला काही पैसे देतात आणि तेच पैसे मी तुला वडिलांच्या उपचारासाठी देत असे मी काही चुकीचे केले आहे असे मला वाटत नाही माझ्या मजबुरीने मला हे काम इथे करायला भाग पाडले आहे पण मी ते माझ्या मर्जीने करत होते कारण कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते आज जर मी हॉस्पिटलमध्ये स्वच्छतेचे काम करत असेल तर उद्या मी अभ्यास करून डॉक्टर होऊ शकेन पण हे काम मी केले नाही तर मला काहीही साध्य होणार नाही मला गावी परत यावे लागेल आणि गावातील इतर मुलींप्रमाणे मी विहिरीतील बेडूक राहणार नाही सुचिताने डॉक्टरांना सांगितले की श्रीधर तिचे वडील आहेत आणि तिला त्यांच्या उपचारात मदत हवी आहे डॉक्टरांनी श्रीधरसाठी डायलिसिसची प्रक्रिया सुरू केली सुचिताने तिची हॉस्पिटलची नोकरी सुरू ठेवली आणि त्याचवेळी ती अभ्यासही करत होती श्रीधरलाही सगळ्या गोष्टींची माहिती झाली आणि त्यानेही आपल्या मुलीबद्दल पूर्वीपेक्षा जास्त आदर दाखवायला सुरुवात केली जिने आपले डोके झुकवू दिले नाही पण ते सिद्ध करून दाखवलं मुलगी हवी असेल तर आई वडिलांचा आधार होण्यासाठी मुलगा होण्यापेक्षा जास्त काही करू शकते आपली मुलगी शहरात नोकरी करून शिक्षण घेते आपण खेळातील मुलींना सांगायला हवं की जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा त्यांना आधार द्या मुलगीसुद्धा स्वतःच्या पायावर उभी राहू शकते जेणेकरून गावकरी मुलींच्या जन्माला ओझे मानू नयेत हॉस्पिटलच्या लोकांनी तिला राहण्यासाठी दिलेली खोलीही तिने मला दाखवली नर्सिंग हॉस्टेलची छोटीशी खोली खूप स्वच्छ होती आणि इथलं वातावरणही चांगलं होतं सुचिता सांगत होती की हळूहळू ती नर्सिंग देखील शिकेल आणि अशा प्रकारे ती आणखी कौशल्य आत्मसात करेल तिच्या लहान बहिणींना शिक्षणासाठी शहरात घेऊन जाईल आणि स्वतःच्या पैशातून श्रीधरवर उपचार करण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन तिने दिले होते सुचिताचे बोलणे ऐकून मी तिला मिठी मारली आणि मी विचार करत होते की जर घरामध्ये सुचितासारखी मुलगी जन्माला आली तर लोकांनी पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना सोडून द्यावी त्यांनी मनापासून फक्त मुलींना जन्म द्यावे त्यांना स्वीकारा आणि त्यांच्या शिक्षण आणि संगोपनावर लक्ष केंद्रित करा सुचिताने जे केले ते योग्य केले असे तुम्हाला वाटते का अशा रीतीने दवाखान्यात साफसफाईची कामे करून शिक्षण पूर्ण करण्याचा तिचा अधिकार आहे की तिनेही गावातील इतर मुलींप्रमाणे आयुष्य जगावे जीवन खरंच इतके अवघड आहे का बहुतेक वसतिगृहांचे वातावरण खराब आहे का आणि तरीही फक्त पैसे असलेल्यांनाच शिष्यवृत्ती मिळते का सुचितासारख्या मुली आजही कष्टातून देय काठण्यापासून वंचित आहेत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तसेच डायलिसिससारख्या कठीण गोष्टीची झगडत असलेल्या आणि पाण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींपासून वंचित असलेल्या प्रत्येक रुग्णासाठी प्रार्थना करा